हाय इती अग्रीमेंटची फायनल कॉपी आली का रे नाही ग एक दोन दिवसात येईल ओ का ग काय झालं नाही ऍक्च्युली झालंय असं की उद्यापासून 4 दिवस बँक हॉलिडे आहे आणि अग्रीमेंटची फायनल कॉपी बँकेत सबमिट करावी लागते त्यामुळे आज जर केली नाही ना तर सगळीच प्रोसेस उगाच 4 दिवस पुढे जाईल त्यामुळे आज जर अग्रीमेंट सबमिट झालं असतं तर बरं झालं असतं हां तेही बरोबर आहे मी बघतो आजच्याच होतंय का तू एकदा मीराशी बोल ना ती खूपच एफिशियंट आहे रे म्हणजे तिचं सगळं काम वेळेच्या आधी असतं आय एम शुअर की तिने अग्रीमेंट रेडी करून ठेवलं असेल बघतो म्हणजे खरं तर मीच येणार होते पण अरे खूप बिझी आज मी डोंट वरी बँक बंद होण्याच्या आधी तुझ्या अग्रीमेंटची कॉपी बँकेत पोहोचेल याची व्यवस्था करतो तू मीराला सांग ना ती पोहोचवेल सांगतो बाय बाय डेजी मीराला जरा आत पाठव अरे मेनका काकू तुम्ही पटकन इथे या अगं बसा आधी काय झालं काय आज मी प्रचंड खुश आहे आय एम व्हेरी हॅपी आज मी एक छोटीशी विक्ट्री मिळवली आहे विक्ट्री म्हणजे म्हणजे आज आमच्या नवीन जागेच्या अग्रीमेंटचं सबमिशन आहे बँकेत तुम्हाला माहिती आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेतली रॅदर कोणाच्या अंगावर टाकली कुणावर रजनीशची नवीन एम्प्लॉई म्हणजे मीरा येस अगं मग आनंद कसला होतोय तुला नजर लावेल ना ती तुमच्या नवीन जागेला आणि तिला कामावरून काढून टाकायचा प्लॅन होता ना तुझा मग कामा बिमा कसले सांगतेस तिला हाच तर आपला प्लॅन आहे ऐका अगं मग मस्तच आहे की पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे कसला प्रॉब्लेम आता म्हणजे ह्यासाठी आपल्याला रजनीशच्या ऑफिसमध्ये जायला लागेल म्हणजे मला तिथे जायचं नाही आहे रॅदर मी जाऊन चालणार नाही काय करता येईल सोपं आहे मी जाऊ शकतेस ना त्या ऑफिसमध्ये तुम्ही का समीरच्या ऑफिसची नवीन जागा बघायला मी जाऊ शकते ना होच की आणि मी तुला म्हंटलच आहे तसंही की मी तुला कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार आहे कोण कुणाला कशासाठी मदत करणार आहे